ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। ॐ नमो भगवते वासुदेवाय। ॐ नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पवन झालो चराचरी। मी कळा कुसरी काहीच नेनो बोलत वचने अतिभाविका एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी। ओम शांति शांति। नमस्कार। सर्च मराठी या चॅनलच्या माध्यमातून जाऊ संतांची या गावा हे नवीनच सदर या चॅनलनं सुरुवात केलेलं आहे तुम्हा सर्वांच्यासाठी। आणि या जाऊ संतांची या गावा या सर्च मराठीनं सुरू केलेल्या या मालिकेमध्ये मी हरिभक्त परायण श्री पांडुरंग गांजवे तुम्हा सर्वांना मनस्वी वंदन करतो। श्रोतेहो, संत साहित्य नेमकं कोणत्या वयात वाचलं पाहिजे? बाल्यावस्थेत वाचलं पाहिजे, तारुण्यावस्थेत वाचलं पाहिजे की वृद्धावस्थेत वाचलं पाहिजे? खरं तर हा संभ्रम अनेकांचा होतो। बऱ्याचदा खेडोपाडी अनेकांना विचारलं की संत साहित्य कोणत्या वयात वाचावं, तर अनेकांची उत्तर येतात की संत साहित्य अगदी मुलं बाळं मोठी झाल्यानंतर आपण वृद्धावस्थेकडं झुकू लागलं की संत साहित्य वाचावं, देवळामध्ये जावं, भजन पूजन करावं, कीर्तन करावं, पारायणाला जावं, सप्ताहामध्ये जावं आणि उतार वयामध्ये हरिनाम घेत आपण आपलं आयुष्य पूर्ण करावं, अशी उत्तर अनेकांची येतात। आणि अर्थात अशा उत्तरांच्या माध्यमातून तरुणाईला सुद्धा एक संभ्रम निर्माण झाला की संत साहित्य हे तरुण पिढीसाठी मुळात नाही। तर माझ्या तरुण मित्रांनो, संत साहित्य हे खरं तर तरुण पिढीसाठीच आहे। ज्यांच्या भावात परमेश्वर अंतकरणामध्ये ठाई ठाई बसून राहिलेला आहे, त्याच्या डोळ्यामध्ये तेज आहे, त्याच्या छातीमध्ये रग आहे, ज्याच्या अंतकरणामध्ये हिंमत आहे, ज्याच्या रक्तामध्ये धमक आहे, अशा तरुणांनी खरं तर संत साहित्याकडे वळलं पाहिजे। राष्ट्रप्रेम, राष्ट्रनिष्ठा आणि जगतकल्याणाचा हेतू आपल्या अंतकरणामध्ये असेल तर तरुणांनी संत साहित्याकडे गेलं पाहिजे। खरं तर गात्रं शिथिल झाल्यानंतर आणि मन आपल्या एका जागी स्थिर होत नसल्यानंतर आणि प्रपंचातून विरक्ती झाल्यानंतर संत साहित्याकडे वळणं खरं तर ते यथोचित नाही। तारुण्याच्या उंबरठ्यावर असताना, आपल्याला विवेकाची अत्यंतिक गरज असताना ज्ञान, कर्म आणि भक्ती असा मार्ग सांगणाऱ्या संतांचा मार्ग तो तरुण पिढीने तारुण्याच्या उंबरठ्यावरच खरं तर स्वीकारायला हवा। संत साहित्य मुळातच तरुणांसाठी निर्माण केलं, ज्यांना देश घडवायचा आहे, ज्यांना राष्ट्र निर्माण करायचं आहे, ज्यांना ह्या राष्ट्रासाठी नवनिर्मितीची स्वप्न पाहायची आहे, अशा तरुणांनी संत साहित्याची कास नक्की धरली पाहिजे। आणि म्हणूनच जाऊ संतांचे या गावा हे सदर आजपासून तुम्हा सर्वांच्यासाठी सुरू होते। म्हणजे संत साहित्य म्हणजे नेमकं कुठलं साहित्य? संत साहित्यामध्ये अनेक विषय येतात। आपल्या 12व्या शतकाच्या अगोदर महानुभाव संप्रदाय होता। महानुभाव संप्रदायाधिकारी अनेक ग्रंथ त्या काळात लिहिले होते आणि मग त्यानंतरच्या कालावधीमध्ये आलेला भागवत संप्रदायाचा उदय हा तुमच्या आमच्या सर्वांच्यासाठी मराठी भाषेचं, मराठी सारस्वतांचं आणि मराठी भाषेत जगणाऱ्या सगळ्या मराठी माणसांचं हे एक अत्यंत सुवर्णपर्व की भागवत संप्रदायाचा उदय। या भागवत संप्रदायामध्ये जे जे संत निर्माण झालेत, ज्या ज्या संतांनी भागवत संप्रदाय हा शिखरावरती घेऊन नेला,
जगतकल्याणाचा हेतू ज्या संतांनी साधला ते सगळे भागवत संप्रदायातले सगळे संत आणि या संतांच्या अमृतवाणीतून निर्माण झालेले सगळं साहित्य म्हणजे संतवाणी म्हणजे संत साहित्य. आज कित्येक वर्षानंतर महाराष्ट्रातल्या अनेक विद्यापीठामध्ये संत साहित्यावर PhD करणारे अनेक वक्ते अनेक ज्ञानी पंडित आम्हाला दिसत आहेत. खरं तर आज वारकरी संप्रदायाने निर्माण केलेली हा वृक्ष आज गगनाला जाऊन भिडतोय. मित्रांनो, संत साहित्य आत्ता सांगितल्या पद्धतीनं अगदी तारुण्याच्या उंबरठ्यावरच खरं तर संत साहित्य वाचनाची गरज. संत साहित्य आम्हाला विवेक देतं, संत साहित्य आम्हाला ज्ञान देतं, संत साहित्य आम्हाला वैराग्याची शिकवण पण देतं. त्याग कसा असावा हा संत साहित्यातून शिकायला मिळतो. वैराग्य वृत्ती कशी असली पाहिजे ही संत साहित्य आम्हाला शिकवून देतं. भक्ती आवडंबराच्या आणि कर्मकांडांच्या पलीकडे भक्ती असली पाहिजे ही शिकवण आम्हाला संत साहित्य देतं. अंधश्रद्धा, कर्मकांड, आवडंबर, दांभिकत्व या गोष्टीला संत साहित्य संतांनी नेहमीच तिरस्कार केला. आणि मग कुठेतरी द्वेताच्या पलीकडं अद्वैताच्या पार्श्वभूमीवर असलेलं ईश्वराचं अस्तित्व जे ह्या चराचरामध्ये समावलेलं आहे, जे सजीवामध्ये आहे, जे निर्जीवामध्ये आहे, जे आकाशामध्ये आहे, जे पृथ्वीमध्ये आहे, जे तेजात आहे, जे वायूत आहे, जे असं अनंत आहे, अमर्याद आहे, असं अद्वैतपण जे तुमच्या आमच्यामध्ये सर्वांच्यामध्ये भिनलेलं आहे, असा दृष्टिकोन तुमच्या आमच्यामध्ये यावा हा दृष्टिकोन संतांनी आम्हाला साहित्यातून रुजवला. मुळात भारतीय संस्कृती ही या विश्वातल्या प्रत्येकात ईश्वराचं तत्व शोधण्यासाठीच निर्माण झाले. हे विश्वच मुळात ईश्वरमय आहे. आस्तिकाने मानावं आणि नास्तिकाने नाही म्हटलं तरी सुद्धा आस्तिकाने नास्तिकांचा आदर करावा. ईश्वरत्व नास्तिकाने मांडलं तरी असणार आहे आणि आस्तिकाने मांडलं तरी असणार आहे. आणि आस्तिक आणि नास्तिकांच्या पलीकडे असलेलं निर्गुण आणि सगुणाच्या पलीकडे असलेलं हे ईश्वरत्व ईश्वरत्व हे संतांनी आम्हाला खरं तर दाखवून दिलं. मंडळी, जी भक्ती सर्वसामान्य माणसांना दुरापास्त होते, जे वैराग्य सुद्धा सामान्य माणसांना दुरापास्त होत, अशी भक्ती, अशी वैराग्य, अशी त्यागवृत्ती, अशी भावतल्लीनता संतांनी तुमच्या आमच्या पुढे आणून दिली. यापूर्वी कसं होतं, हिमालयामध्ये जावं, प्रचंड मोठी तपश्चर्या करावी आणि तपश्चर्या करत असताना अनंत अडथळे यायचे. मग कोणी एका पायावर उभे राहून तपश्चर्या करायचं, कोणी निराहार निर्जल अवस्थेत राहून तपश्चर्या करत होते. आणि मग ह्या सगळ्यात साधना, ह्या सगळ्यात तपश्चर्या सामान्य माणसाला संसार एकाला शक्य नसायचे. आणि मग सामान्य माणसाला वाटू लागलं की बाबा ही ईश्वराची भक्ती ही आमच्या आवाक्यामध्ये नाही, ही प्रापंचिकांसाठी नक्कीच नाही. आणि मग आम्ही काय करावं, मग आम्हाला ईश्वराच्या समीप जाता येईल का, ईश्वराला जाणून घेता येईल का, हे प्रश्न ज्यावेळेला सामान्य माणसाला पडले त्यावेळेला संत साहित्याचं उगम. मित्रांनो, तुम्ही म्हणाल संत साहित्य, संत साहित्य म्हणजे केवळ भक्ती मार्गाचीच पायाभरणी, केवळ उपासनेचीच पायाभरणी, साधनेचीच विचारधारा मांडलेली आहे, एवढाच संत साहित्यामध्ये उहापोह केलाय का? तर मंडळी, नाही. ज्यांची ईश्वरावर श्रद्धा नाही त्यांनी देखील संत साहित्य वाचावं. ज्यांची ईश्वरावर श्रद्धा आहे त्यांनी संत साहित्य आवर्जून वाचावं. पण ज्यांची ईश्वरावर श्रद्धा नाही, ईश्वराचं अस्तित्वच मान्य करत नाहीत, जे निरीश्वरवादी आहेत, निसर्गवादी आहेत, निसर्गपूजक आहेत, यांनी संत साहित्य वाचावं. कारण संत साहित्यानं कोणाचाही तिरस्कार केला नाही आणि कोणाचा पुरस्कारही केला नाही. संत साहित्य मुळात एखाद्या विशिष्ट पंथाच्या, विशिष्ट जातीच्या, विशिष्ट धर्माच्या, विशिष्ट देश काल स्थितीच्या पलीकडे संतांनी साहित्य निर्माण केलं. मित्रांनो, म्हणून म्हटलं की संत साहित्य कोणत्या वयात वाचलं पाहिजे, संत साहित्य तारुण्याच्या उंबरठ्यावर वाचलं पाहिजे. एकदा हा प्रश्न निर्मल कुमार फडकुले हे महाराष्ट्रातले संत साहित्याचे थोर गाढे अभ्यासक, त्यांना हा प्रश्न विचारला की संत साहित्य नेमकं कोणत्या वयात वाचलं पाहिजे. त्या निर्मल कुमार फडकुले म्हणतात, जोपर्यंत आपल्या धमन्यामध्ये रक्त सळसळत आहे
त्या वयामध्ये आपण खऱ्या अर्थानं संत साहित्याकडे वळलं पाहिजे. कारण संत साहित्याचा अभ्यास करणारे युवक हे बंडखोर असतील, पण त्या बंडखोरीमध्ये विवेक असणार आहे. ते ज्ञानी असतील, पण ज्ञानाला शिलाची कारुण्याची धार असेल. संत साहित्याच्या विचारधारेमध्ये असलेला युवक हा जगतकल्याणाच्या हेतूनच कर्म करत राहील. ज्याला समाजहित साधण्याचं प्रयोजन त्याच्या जीवनाचं असेल, जगतकल्याण जगतहित हा विचार घेऊन तो युवक खऱ्या अर्थानं वळेल. संत साहित्याची कास धरणारा युवक हा कधी अविवेकी असणार नाही. आणि या देशाला निर्मल कुमार फडकोले म्हणतात, संत साहित्याचा अभ्यास करणाऱ्या विचारांची तरुणांची गरज आहे. नुसत्या अभ्यास करणाऱ्या तरुणांचीच गरज नाही, तर संत साहित्य जगणाऱ्या तरुणांची गरज आहे. म्हणून मित्रांनो, आजपासून सुरू झालेल्या या मालिकेमध्ये संत साहित्य या विषयावर आपण अनेक मालिकांच्या माध्यमातून आम्ही तुमच्या समोर भेटला येणार आहोत. महाराष्ट्रामध्ये श्यामची आईबद्दल एकदा आचार्य अत्रे श्यामची आई या पुस्तकाच्या प्रस्तावनेमध्ये म्हणाले होते, महाराष्ट्रातलं असलं कोणतंही घर नसेल की ज्या पुस्तकामध्ये जे पुस्तक वाचून महाराष्ट्रातला युवक रडला नसेल. साने गुरुजी म्हणायचे, अश्रू हे तरुणांचं शस्त्र असलं पाहिजे. अश्रूमुळं माणसाला निर्मळ आणि मुक्त होता येतं. अशा अश्रूंच्या शाहीने लिहिलेले श्यामची आई या पुस्तकाच्या प्रस्तावनेमध्ये आचार्यत्रे म्हणतात, महाराष्ट्राच्या पाठीवर दोनच आजरामर पुस्तकं होऊन गेली. मराठी भाषेमध्ये अमृताशी पैज जिंकण्याचं सामर्थ्य संतांच्या साहित्यामध्ये ज्ञानेश्वरीमध्ये होतं, आणि त्यानंतरचं दुसरं साहित्य म्हणजे श्यामची आई. मित्रांनो, आजच्या ह्या जाऊ संतांची या गावा या संत साहित्यपर विवेचनेपर या मालिकेमध्ये मी आवर्जून अनेक ग्रंथांचा, अनेक पुस्तकांचा, अनेक दृष्टांतांचा या ठिकाणी ओघानं उल्लेख येत राहील. ही सगळी पुस्तकं, हे सगळे ग्रंथ आपल्या घरी असले पाहिजे. देवघरामध्ये बंदिस्त होऊन ठेवण्यासाठी या ग्रंथांचा निर्मिती झालीच नव्हती. म्हणून या ग्रंथांचं वाचन झालं पाहिजे, या ग्रंथांचं आचरण घडलं पाहिजे. या ग्रंथांच्या वाचनातून आचरणातून ईश्वरनिष्ठांची मांदियाळी निर्माण झाली पाहिजे, दुरितांचं तिमीर नष्ट झालं पाहिजे, आणि अज्ञानाच्या अंधकारातून तरुणांना तेजाचा दिव्यत्वाचा स्पर्श व्हावा ही खरं तर संतांची अपेक्षा होती. आणि म्हणूनच संतांनी निर्माण केलेल्या साहित्याच्या वेगवेगळ्या अंगाचा, संतांच्या चरित्राचा, संतांनी सांगितलेल्या विचारांचा मागोवा आजपासून या सदरामध्ये आपण घेणार आहोत. आजच्या या ठिकाणी या सेवेला आरंभ होत असताना आज आपण इथेच थांबूया आणि ज्ञानदेवांच्या शब्दालाच या ठिकाणी जागून ज्ञानदेवांच्या चरणीच प्रार्थना करूया. दुरितांचे तिमिर जाऊ, विश्व स्वधर्म सूर्य पाहू, जो जे वांछील तोते लाहू, प्राणी जात, ओम शांती शांती.